ज्यावेळेस डाळिंब प्लॉटमध्ये बॅक्टेरियल ब्लाइट आलेलं असतं, म्हणजेच तेलकट आलेलं असतं, त्यावेळेस आपण ज्यावेळेस नियोजन आपलं सुरू असतं त्यावेळेस आपण कोणत्या चुका करतो त्यामध्ये, की जेणेकरून आपण तेलकट कमी करण्याऐवजी आपल्या प्लॉटमध्ये तेलकट वाढतच जातं, तर याच कोणत्या चुका आहेत याबद्दलच आजचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे व्यवस्थित व्हिडिओ पहा, म्हणजे जेणेकरून तुम्ही जेवढ्या चुका टाळाल तेवढ्याच तुम्हाला प्रयत्न जे करतात त्यामध्ये थोडंसं पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळतील। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डाळिंब व्यवस्थापन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण जे नियोजन करत असतो त्यामध्ये प्रमुख म्हणजे 60% किंवा 50% काम हे आपलं स्प्रेमधून आपण करत असतो। तर स्प्रे घेताना आपलं कॉम्बिनेशन देखील चुकीचे असतात। उदाहरण द्यायचं झालं तर कॅपटॉप आणि बॅक्टेरिया सेलचा जर आपण स्प्रे घेत असेल आणि ॲट अ टाईम त्याच वेळेस प्लॉटमध्ये वातावरण थोडंसं चेंज झालं जर तुम्हाला आळी दिसत असेल, तर तुम्ही बरेचसे शेतकरी काय करता की कॅपटॉप बॅक्टेरिया सेलमध्येच प्रोक्लिम घेता किंवा जे काय औषध असेल आळीसाठी ते तुम्ही घेता। तर अशा चुका तुम्ही टाळायचे आहेत। तुमचं काम तेलकट आल्यानंतर 70% तुमचे एफर्ट्स हे फक्त तेलकट कमी होण्यासाठी असलं पाहिजे आणि 30% एफर्ट्स हे बाकीच्या इतर रोगांसाठी असलं पाहिजे। पण 30%चा आधार घेण्यासाठी किंवा बाकीचे रोग बरे करण्यासाठी तुम्ही 70%चा आधार अजिबात घ्यायचा नाही आहे, तुम्ही वेगवेगळं ते ठेवायचं आहे। त्यामुळे थोडंसं स्प्रे तुमचं वाढले तरी चालतील, पण कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही स्प्रे जास्त घ्यायचे नाहीत, एक ते दोन फक्त औषधे एकत्र घ्यायची आहेत। त्यामुळे वेगवेगळे केमिकल्स एकत्र घेणं किंवा स्प्रे जास्त हार्ड घेणं, कीटकनाशक असलं की त्यातमध्ये दुसरंच एखादं टॉनिंग असेल, असं काही चुका करू नका तुम्ही। दुसरी त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की योग्य वेळ देखील निश्चित करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्ही जो स्प्रे घेत असताना एखादा स्प्रे असला, आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मायक्रोशिल्डचा जर स्प्रे असेल तर तो तुम्ही स्प्रे सकाळी घेण्याऐवजी तो स्प्रे तुम्ही संध्याकाळी घेतला पाहिजे। तर अशा देखील काही चुका आहेत त्या तुम्ही व्यवस्थित सुधारल्या पाहिजे। आता महत्त्वाची त्यामध्येच म्हणजे फवारणीच्या याच्यामधलाच तिसरा पॉईंट आहे की फवारणीच्या दिवशी आपण पाणी दिलं पाहिजे। बरेच शेतकरी काय करतात की तेलकट आल्यानंतर बागेचं पाणी पूर्णपणे बंद करतात, तर ती चूक तुम्ही करायची नाही आहे। आणि फवारणीच्या दिवशी तुम्ही थोडं का होईना पण झाडाला पाणी किंवा ड्रिपमधून पाणी हे दिलंच पाहिजे। आता हे जे वरील 3 पॉईंट पाहिले ते आपण फवारणीच्या यातून पाहिले। दुसरा त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की पूर्णपणे खतबंद करणे। तेलकट आल्यानंतर पूर्णपणे जे तुम्ही ड्रिपमधून नियोजन तुमचं अगोदरच असतं ते तुम्ही पूर्णपणे बंद करायचं नाही। अगोदरच झाडांवर खूप स्ट्रेस आलेला असतो आणि त्यात जर तुम्ही झाडांना एनर्जी म्हणजेच अन्न पुरवठा जर तुम्ही व्यवस्थित करत नसाल तर ते आणखीन तेलकट वाढलेलंच तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे ड्रिपमधून तुम्ही NPK फक्त नत्रयुक्त म्हणजे नत्र जे असले ते खत द्यायचं नाही, म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर 0:52 असू द्या किंवा 0:60 असू द्या, तरी प्रमाण तुम्ही देण्याचं कमी करा, पूर्णपणे बंद करू नका। जिथे तुम्ही 5 किलो देत होता तुम्ही तिथे ॲटलिस्ट 3 किलो तर तुम्ही द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही बॅक्टेरिया देखील देऊ शकता, जे की सुडो ट्रायको बॅसिलस बॅक्टेरिया आहेत ते देखील तुम्ही ड्रिपमधून सोडू शकता। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपली मुळी प्लॉटमधील कशी चालते आहे याच्यावर देखील लक्ष तुमचं असलं पाहिजे। अगोदर ते करायचं आहे त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी। तर मुळी जर व्यवस्थित चालत नसेल किंवा स्टॉप झालेले असेल तर तुम्ही डिसनील सॉईल देखील तुम्ही ड्रिपमधून सोडू शकता। आणि निमेटोड जर आले असेल तर तुम्ही निमेटो मास्क म्हणून आणि सोबत गुळ पण देऊ शकता, पण हे डिसनीलचं सॉईल सोडल्यानंतर तुम्ही निमेटोड आणि गुळ हे सोडायचं टाळायचं आहे। त्याच्याऐवजी निमटोड म्हणून भेटते ते तुम्ही सोडायचं आहे। तर आता हे दुसरं का झालं महत्त्वाचं। आता तिसरं आहे की तुम्ही पाणी पूर्णपणे बंद करताय, तर पाणी पूर्णपणे बंद करू नका। एकतर खूपच कमी करता किंवा खूपच बंद कर म्हणजे पूर्णपणे बंदच करून टाकता। तर आल्यानंतर तुम्ही पाणी थोडंसं हळूहळू कमी करा, पण पूर्णपणे एकदम असं बंद करू नका। आणि पूर्ण बंद केल्यानंतर देखील तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला पाहायला नाही मिळणार। तर चौथं कारण आहे त्यातलं की तेलकट आल्यानंतर तुम्ही झाडांना एक प्रकारे जखम देत राहता, म्हणजेच तुम्ही वॉटरशूट काढत राहता, जे की मधील असू द्या किंवा खालचे काढले तर काही हरकत नाही, पण मधले जे झाडाच्या जमिनीपासून जे वरील झाडांमध्ये येतात ते वॉटरशूट काढायचे पूर्णपणे बंद करायचं आहे। झाड तुम्ही मोकळं ठेवायचं आहे ते कशाप्रकारे की ज्यावेळेस आपण फळं ज्यावेळेस साईज म्हणजे हिरव्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपण स्टेजिंग करतो, म्हणजेच आपण झाडांचं फांदी वगैरे तारेला बांधून घेतो, तर ती बांधताना एक काळजी करायची की झाडातून
गर्दी नाही झाली पाहिजे, झाडाला सुटसुटीत झाड राहिलं पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे, अशी एक काळजी घ्यायची आहे. पाचवं एक खूप महत्त्वाचं कारण आहे, त्या कारणानं बरेचसे मला फोन आले आपल्या ग्रुपवर देखील, त्याबद्दल चर्चा होत आहे की प्लॉटमधील बेडवरची गवत काढणे किंवा खुरपणे किंवा उपटून टाकणे याच्याबद्दल. तर तुम्ही ही चूक करायची नाही आहे, गवत तुम्ही काढायचंही नाही आहे आणि उपटून देखील काढायचं नाही. मुळीला तुम्ही डिस्टर्ब करायचं नाही. तेलकट आल्यानंतर तुम्ही झाडाला आपल्याकडून कोणतीच जखम होऊ झाली नाही पाहिजे याच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे गवत तुम्ही आल्यानंतर खुरपून काढणे किंवा ते उपटून काढणे असं अजिबात करायचं नाही. फार तुम्ही आपण पाठीमागे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये देखील सांगत आलेलो आहे की तुम्ही ग्रास कटरने कट करू शकता. दोन्ही झाडांच्या मधलं जो एरिया आहे त्यातील तुम्ही गवत राहिलं तरी ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पट्टी असं म्हणतो, तर ते तुम्ही ठेवलं तरी काही हरकत नाही आहे. पण बेडवरचे जे गवत आहे ते आल्यानंतर तुम्ही ग्रास कटरनंच काढायचं आहे. त्याला तणनाशक देखील तुम्ही मारायचं नाही आहे. आता बरेचसे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की तणनाशक मारल्यानंतर रिझल्ट चांगला देत, ठीक आहे आपापल्या अनुभवानुसार ते घेत असतात, पण बेटर दॅन हेच राहील की तुम्ही ग्रास कटरनं कट करून घ्यायचं आहे. सातवं कारण आहे त्यातलं की ड्रिपमधून जे आपण खत देतो त्यामध्ये कळत न कळत आपल्याकडून थोडासा चुका होतात. त्यामध्ये तेलकट आल्यानंतर 13.45 असू द्या, 13.43 असू द्या किंवा कॅल्शियम नायट्रेट असू द्या, थोडक्यात सांगायचं काय की नत्र असलेले जे खत असतात ते तुम्ही बंद केलं पाहिजे. आता एका शेतकऱ्याचा मला इथं करमाळ्यामधून फोन आला होता की त्यांच्या प्लॉटमध्ये तेलकट आल्यानंतर ते देखील नत्रयुक्त त्यांचे खात जे दुकानदार आहेत ते आणखीन 13.43 आय थिंक मला वाटतं तेच असेल ते सोडायला देतात. तर हे अशा चुका करायच्या नाहीत. आल्यानंतर तुम्ही पण शक्यतो इथे 13.43 सोडण्याची गरज नाही आहे. तेलकट येणे अगोदर देखील किंवा साईज ज्यावेळेस पकडेल किंवा लाल फळातून हिरव्या फळात ज्यावेळेस कन्वर्जन होईल त्यावेळेस तुमच्या ड्रिपमधून हे फॉस्फरस म्हणजेच NPK-मधील फक्त 0.32 असू द्या, 0.60 असू द्या, हे चाललं पाहिजे किंवा दिलं पाहिजे आपण. आणि आठवं महत्त्वाचं एक कारण असं आहे, हे खूप महत्त्वाचं कारण आहे की कमी किंवा तेलकट कंट्रोल झाल्यानंतर तुम्ही जे आता मी खालील मुद्द्यांवर आपण बोललो तेच मुद्द्यांवर पुन्हा चूक करणे, म्हणजेच काय फवारणीच कॉम्बिनेशन तसंच घेणे. खताच्या बाबतीत तुम्ही न NPK तुम्ही खत असले म्हणजे नत्रयुक्त तुमचं जे खत असते ते तुम्ही देणे, पाणी वाढवणे एकदमच, वॉटरशूट काढायला सुरू करणे किंवा गवत खुरपणे वगैरे अशा गोष्टी ते चुका करतात, हेच आठवं कारण आहे. या सर्व गोष्टींवर आठ कारणे सांगितलेले, त्याच्यावर व्यवस्थित काम करा, नक्कीच तुमच्या प्लॉटमधील तेलकट काही प्रमाणात किंवा कंट्रोलमध्ये राहील. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर थांबूया इथे आपण, धन्यवाद.